जितेंद्र आव्हाड सगळीकडे चेष्टेचा विषय झालेला आहे, चेष्टेचा विषय झालेला आहे की जितेंद्र आव्हाड म्हणजे सध्या सगळीकडे चेष्टेचा विषय झालेला आहे। ते स्वतःला काय विचारवंत समजतात, स्वतः दुनियापेक्षा मी फार वेगळा आहे, मी सुशिक्षित आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या ट्विटरद्वारे किंवा मीडियातून मुलाखतीद्वारे जे करत असतात, तर त्यांना मी आज ट्विटद्वारे त्यांना उत्तर दिलेलं आहे। कायम स्वतःचं मोठेपण दाखवण्याकरता, मी कसा वेगळा आहे हे दाखवण्याकरता नेहमी स्वतःला फुले शाहू आंबेडकरी विचारांचं असं म्हणतात। मुळात केवळ या नेत्यांचा, समाजसुधारक नेत्यांचा स्वतःची इमेज वाढवण्याकरता त्यांचा वापर करतात। आव्हाडांना मी आज प्रश्न विचारलेला आहे किंवा त्यांना आठवण करून दिलेली आहे की आपण जे मध्यंतरी एक जे खरमोसे म्हणून होते त्यांना जे काय मारहाण त्यांनी जी केली होती, जर तुम्ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे स्वतःला समजता तर अशा पद्धतीने आपण जी मारहाण केली होती ती योग्य होती का? एखाद्या थिएटरमध्ये एका पत्नीच्या समोर पिक्चर पाहायला आला माणूस म्हणून तुम्ही त्याला मारताय, हे कुठले विचार होते? एका महिलेचा, मग कुठलीही महिला असेल, परंतु तिचा खांद्याला पकडून तिला आपल्या रस्त्यातनं बाजूला खेचणं किंवा बाजूला ढकलणं हे आम्ही चॅनलवर पाहिलं आहे, व्हिडिओद्वारे पाहिलं आहे, हे कुठल्या विचारात होतं? त्याच्यामुळे मी फक्त त्यांना आठवण करून दिलेली आहे। लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण हे त्यांची जी काही वागणूक आहे याची मी आठवण करून त्यांना ट्विटरद्वारे त्यांना दिलेली आहे। लोकांना ब्रह्मज्ञान सांगायला जाऊ नका, आपण काय केलं आहे आणि आपण काय करतायत हे ठाणेकरांना माहीत आहे, आणि म्हणून त्यांना मी त्यांची आठवण करून दिलेली आहे। यावरती जितेंद्र आव्हाड म्हणते आमच्या पाठीत खंजीर खुपसला, काय संबंध जितेंद्र आव्हाडांशी? जितेंद्र आव्हाड मी त्यांच्या दृष्टीने बोलतोय, कळवा मुंब्र्यामधून विधानसभा मतदारसंघातून निवडून आले, त्यावेळी ते शिवसेनेबरोबर युती करून निवडून आले होते का? तेव्हा शिवसेनेच्या विचारात, शिवसेनेच्या पक्षाच्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले होते आणि शिवसेनेच्या विरोधात निवडून आले। मग त्यावेळी त्यांनी सत्तेकरता, खुर्चीकरता जेव्हा शिवसेनेशी युती केली तेव्हा मुंब्रा, कौसा आणि कळवा ह्या नागरिकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे की नाही याचंसुद्धा उत्तर द्यावं। आणि आम्ही जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिलो होतो ना, तेव्हा मी भारतीय जनता पार्टीशी युती करून आम्ही उभं राहिलेलो, आम्हाला युती म्हणून लोकांनी मतदान केलं आणि आम्ही नंतर खुर्चीकरता काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलो, तेव्हा आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला? आव्हाड आम्हाला तुम्ही शिकवू नका, आम्हाला हे ब्रह्मज्ञान तुमचं सांगायला जाऊ नका, आधी आपल्या पुढ्यात काय आहे याची जाणीव, याची कल्पना आणि याची समज आपण करून घ्या आणि नंतर आमच्यावर टीका करा। 70 वर्षात नकुचक असं बोललं नाही, मात्र आता जे कोर्टाने बोललेलं आहे असं बोलतं, सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं आहे असं बोलत अजितदादांनी मुख्यमंत्र्याची मिमिक्री करून दाखवली। अजितदादांना आता काही उरलेलं नाही आहे, अजितदादांचं जे स्वप्न होतं पहाटेच्या वेळी शपथविधी केली होती, मुळात त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता। जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये त्यांचे पुतळे जाळले होते, आनंद परांजपे यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे आणले होते आणि जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला पण निरोप दिले होते की अशा पद्धतीने अजित पवार यांचा हुर्यो करा, आधी त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाडांनी
द्यावं आणि अजित पवारांनी त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाडांकडनं घ्यावं, त्याचं स्पष्टीकरण करावं की आपण गद्दार म्हणून आपल्या प्रतिमेला जितेंद्र आव्हाडांनी चपलेने हाणलं होतं, आपल्या तोंडाला काळं पासलं होतं, त्याचं उत्तर द्या. आणि आता अजित पवारांकडे दुसरा विषय नाही आहे. तुम्हाला सांगतो आता मी जबाबदारीने बोलतो आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती, रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. आपण माहिती काढा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते. अजित पवार साहेब, आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा, आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. सांगा की रोहित पवारांना पाडण्याकरता कुणाकुणाला आपण फोन केले होते, कुणाकुणाला निरोप दिले होते क्रिकेट कंट्रोल ती जी काही निवडणूक होती मध्ये. आधी याची कल्पना लोकांना द्या आणि नंतर आमच्याबद्दल टीका करा. सर, संजय राऊत ठाण्यामध्ये आले होते आणि संजय राऊत यांनी जे ठाण्यातील पोलीस यंत्रणा आहे त्यांच्यावरती ताशेरे ओढले. बघा, संजय राऊत हा जो विषय आहे ना, त्यांच्यावर मला वाटत नाही काही प्रतिक्रिया द्यावी. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. उठसुट्टे ते काय स्वतःला समजतात, पंतप्रधानांवरती टीका करतायत, गृहमंत्र्यांवर करतायत, मुख्यमंत्र्यांवरती टीका करायची, शासनाच्या अधिकाऱ्यांवर टीका करायची, पोलीस यंत्रणेवर टीका करायची, त्यांची योग्यता काय आहे? कोण आहेत ते? काय संबंध? ते काय लोकप्रतिनिधी आहेत? मागच्या दाराने निवडून आलेला तो माणूस आहे. बरं, ज्यांच्या जीवावर निवडून आला, ज्यांनी मतदान केलं, त्यांच्या नावाने पण हा शिमगा करतायत ते. त्यामुळे त्यांना काय बोलण्याचा अधिकार आहे ते उगाचच कायम पब्लिसिटीमध्ये राहावं म्हणून अशा पद्धतीचं ते बोलत आहेत.